नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. पोटावर चरबी जमा होणं किंवा ज्याला आपण बेली फॅट असं म्हणतो, हे सगळ्यांना जवळपास भेडसावणारी समस्या आहे. आणि सगळ्या वयोगटातल्या आणि बैठक काम करणाऱ्या असतील किंवा स्त्रियांमध्ये असेल, स्त्रिया पुरुष सगळ्यांमध्ये ही खूप कॉमन समस्या झालेली आहे. तर इथे मला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आधी सांगायचं आहे की जे दिसायला तर चांगलं दिसत नाहीच, पण त्याचा शरीराला किती धोका होऊ शकतो हे आपल्याला आपण फार लाईटली घेतो की अरे पोट थोडं वाढलेलं दिसतंय, ठीक आहे काय करायचं बघूया. पण पोटाची चरबी ही का धोकादायक आहे हे आधी सांगते. पोटावर चरबी जमा होणं हे शरीरामधलं एक विसरेल फॅट मानलं जातं. आता विसरेल फॅट म्हणजे काय? विसराचा शब्द आहे ऑर्गन. मेडिकल टर्मिनॉलॉजी जी आहे की विसरल फॅट हे शरीरातलं सगळ्यात धोकादायक फॅट मानलं जातं. म्हणजे पोटाच्या आजूबाजूला जे म्हणजे आतड्यांमध्ये जी जागा असते बाजूला आतड्याच्या, तर त्याच्यामध्ये ही चरबी जमा व्हायला सुरुवात होते आणि ज्याला आपण विसरल फॅट असं म्हणतो. आता काय होतं की आजूबाजूच्या ऑर्गन्सना पण यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच पोटाची चरबी जास्त असेल म्हणजेच व्हिसरल फॅट जर जास्त असेल तर त्याचे काय काय धोके होऊ शकतात सांगते. सगळ्यात पहिलं की तुम्ही हार्ट डिसीज म्हणजेच हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा रक्ताभिसरण क्रिया आहे ही कमकुवत व्हायला सुरुवात होते आणि हार्ट डिसीजची रिस्क वाढते. दुसरं म्हणजे डायबेटीस, कारण पॅनक्रिया हा ऑर्गन तिथे जवळच असल्यामुळे काय होतं की त्याचं सुद्धा इन्सुलिन सिक्रिशन जे आहे हे यावर डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे सुद्धा डायबेटीस होण्याचा धोका वाढू शकतो. तिसरं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, हे तर खूपच कॉमन आहे. आणि चौथं कोलेस्ट्रॉल वाढणं. आता या ज्या समस्या आहेत सगळ्या या पोट वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आहेत आणि त्याचमुळे दम लागणं, हार्ट अटॅक येणं हे सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ना हे पोट वाढलेल्या लोकांमध्ये दिसून येतं. आणि म्हणूनच इतकं लाईटली त्याला घेऊ नका. आणि थोडंसं जरी आपल्याला असं कळलं की अरे आपल्याला रोज आपण जे कपडे घालतो त्यावरून नक्कीच कळतं की ड्रेसेसवरून अरे थोडंसं पोट दिसतंय, हा त्यावेळीच जागे व्हा, नाहीतर अगदी लोक म्हणेपर्यंत की अरे केवढं पोट दिसायला लागलंय आणि मग आपण काहीतरी सुरू करतो डाएट वगैरे, तर असं करू नका. तुम्हाला शरीर तुमचं थोडंसं अलार्म देतं आधी की चला आता डाएट करण्याची वेळ आलेली आहे, तर त्याच वेळी लक्ष द्या. तुम्हाला एक सोप्या टिप्स सांगते आणि काही पदार्थ सांगते की जे तुम्हाला बेली फॅट कमी करायला नक्कीच मदत करतील. अर्थात वेट लॉस आणि बेली फॅट यामध्ये थोडा फरक आहे, त्यामुळे बेली फॅट जर तुम्हाला कमी करायचं असेल, पोटाची चरबी कमी करायची असेल, तर तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड आपल्या आहारामध्ये असणं, दुसरं प्रोटीन आपल्या आहारात असणं आणि तिसरं अँटी ऑक्सिडंट्स असणं. आता या तिन्हीमुळे काय होतं तर पोटाच्या आजूबाजूला आपण जे पदार्थ खातो ते बेसिकली जर व्यवस्थित डायजेस्ट झाले नाहीत तर त्याचं एनर्जीमध्ये रुपांतर व्हायच्या ऐवजी त्याचं चरबीमध्ये रुपांतर व्हायला लागतं. आणि सगळ्यात सेफ जागा कोणती असते माहितीये चरबी जमा होण्याची? ती म्हणजे पोटाच्या भोवती. आणि म्हणूनच त्याला व्हिसरल फॅट असं म्हणतात. आता हे होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं? तर हे तीन पदार्थ मी आता सांगितले, आता नेमके ते कोणत्या आपल्याला डेली आहारामधून आपण कसे घेऊ शकतो हे सांगते. त्याआधी मेटाबॉलिक रेट आणि आपलं डायजेशन म्हणजेच चयापचय क्रिया आणि आपली पचन क्रिया ही जर व्यवस्थित असेल तर पोटाची चरबी फास्ट कमी व्हायला मदत होते. आणि म्हणूनच या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, मेटाबॉलिझम आणि डायजेशन. आता फॅट बर्न व्हायला सुरुवात कधी होते? तर मेटाबॉलिक रेट जसा जसा वाढायला लागतो आणि डायजेशन जसं चांगलं व्हायला सुरुवात होते तसा फॅट बर्न व्हायला सुरुवात होते. म्हणजे जर पोटाची चरबी तुम्हाला जाळायची असेल, बर्न करायची असेल लवकर, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहारामध्ये घेणं आवश्यक आहे. आता सगळ्यात पहिलं काय? तर दही प्रोबायोटिक म्हणून काम करतच पण चरबी कमी करायला सुद्धा मदत करतं, कारण प्रोटीन आणि कॅल्शियमचा हा एक उत्तम सोर्स आहे. आणि म्हणूनच तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये रोज एक वाटी दही घ्यायला विसरू नका. तुम्ही कोणताही सीझन असो दही नक्की घेऊ शकता, फक्त ते थंड नसावं आणि आंबट नसावं, रोजच्या रोज ताजं लावून घेऊ शकता. दही खूप महत्वाचं काम करतं तुमची पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुधारण्याचं, त्यामुळे बेली फॅट कमी करायचं असेल रोजच्या जेवणात एक वाटी दही हे असलंच पाहिजे. दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी, तर फिश किंवा अंडी. तुम्ही दोन्हीपैकी दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. आणि तुम्हाला इथे एक गंमत सांगते, तुम्हाला
जर फॅट कमी करायचं असेल ना, बेली फॅट, तर तुम्हाला चांगले फॅट, गुड फॅट्स तुमच्या आहारामध्ये ऍड करावे लागतात. आणि हे गुड फॅट्स म्हणजेच ओमेगा 3 फॅटी ऍसिड, की जे फिश किंवा अंड्यांमधून हे मिळतं. तर नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये हे तुम्ही खाऊ शकता. आणि अंडी तर उकडून नक्कीच खाऊ शकता. आणि एग हे बेसिकली कम्प्लीट प्रोटीनचं उदाहरण आहे, त्यामुळे ते तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आता तिसरं जे आहे ते म्हणजे कडधान्य. आपल्याला माहिती आहे की सगळ्या कडधान्यांमध्ये, म्हणजेच आपल्या रोजच्या उसळी, स्प्राउट ज्याला आपण म्हणू, तर कडधान्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं. आणि युजुअली प्रोटीन हे काय करतं की तुम्ही जेव्हा कडधान्य खाता, उसळी खाता, तेव्हा म्हणजे प्रोटीन जे असतं त्यामधलं, ते मसल्स जे आहेत ते मसल्स बिल्ड होण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे ती सगळी एनर्जी मसल बिल्ड करायला वापरली जाते आणि परिणामी फॅट बर्न व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कडधान्य तुमच्या आहारामध्ये नक्की असू देत, फक्त ती व्यवस्थित शिजवून घेताय ही मात्र काळजी घ्या, म्हणजे ती डायजेस्ट व्हायला सोपी जातील. तर हे सगळ्यात महत्वाचं. आणि कडधान्यांमधून जी ऊर्जा मिळते ती चरबी जाळण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे ही कडधान्य नक्की तुमच्या आहारात असले पाहिजेत. हिरवे मूग, छोले, मटकी, राजमा, चवळी, जे तुम्हाला आवडेल तुम्ही ते रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये नक्कीच घेऊ शकता. हे झाला तिसरा मुद्दा. आता चौथा, बदाम. मी मगाशीच म्हणाले की फिश आणि अंडी हे नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये ओमेगा 3 सोर्सेस आहेत, पण बदाम हे व्हेजिटेरियन लोकांमध्ये ओमेगा 3 खूप छान सोर्स आहे. तर तुम्ही 3 ते 4 बदाम रोज रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी उठल्यानंतर खाऊ शकता. काट्याने काटा काढायचा अशी एक आपल्याकडे म्हण आहे, म्हणजे गुड फॅट तुमच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करायचे, की जेणेकरून बॅड फॅट, म्हणजे हे जे पोटावरचं फॅट आहे, विसरेल फॅट आहे, ते तुमच्या बॉडीमधून कटआउट व्हायला मदत होईल. त्यामुळे बदाम हे एक उत्तम उदाहरण आहे गुड फॅट्सचं किंवा ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं. पुढचं जे आहे ते म्हणजे ग्रीन टी. आता ग्रीन टी हा अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतो. एक तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता. आता यामध्ये बऱ्याच लोकांना असं होतं की ग्रीन टीची टेस्ट आवडत नाही, ती टेस्ट डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपण घरगुती काढा म्हणून कसं करतो तसं ते प्यायला शिका. आणि मेक शुअर की तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी जे काही घेताय दिवसभरातून 2 वेळाच घ्या, त्याचा अतिरेक करू नका, नाहीतर मग ऍसिडिटी होऊ शकते, उष्णता वाढू शकते. त्यामुळे छोटा कप एक रोज सकाळी आणि संध्याकाळी एवढंच घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त घेऊ नका. ब्लॅक कॉफी सुद्धा अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करते आणि पोटाची चरबी जाळण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते. तर तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी असाल, आजकाल ऑफिसेसमध्ये सुद्धा साधा चहा किंवा कॉफी ऐवजी हे सगळं ठेवलेलं असतं, त्यामुळे तुम्ही हा पर्याय नक्कीच निवडू शकता. आता नेक्स्ट जे आहे ते म्हणजे फळं. फळांमध्ये अँटी ऑक्सिडंट फायबर्सचे उत्तम सोर्स हा आपल्याला फळांमधून मिळतो, त्यामुळे सीझनल फळं तुम्ही सगळी खाऊ शकता. सफरचंद, पेरू, पेर किंवा डाळिंब, पपई हे तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता आणि दिवसभरात कोणतंही एक फळ नक्की घ्या. आणि यामुळे काय होतं की फायबर्स जास्त असल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि परिणामी पोटाची चरबी लवकर बर्न व्हायला मदत होते, डायजेस्ट सुद्धा चांगली होतात. तर हे झालं फळं. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे हिरव्या भाज्या, म्हणजेच पालेभाज्या. आता पालक किंवा बाकी कोणत्याही भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. यामध्ये काय असतं की फायबर्स भरपूर असतं, आयर्न भरपूर असतात, आणि म्हणूनच वेगवेगळ्या भाज्यांचे सूप, पालेभाजीचं सूप सुद्धा असेल तर हे तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मग थंडी चालू होईल, तर नक्की रात्रीच्या जेवणामध्ये सूपचा विचार करा किंवा पालेभाजी तरी नक्कीच नक्की घ्या. तर हे सगळं झालं की बेली फॅट कमी करण्यासाठी काय इंट्रोड्यूस करायचं आहे तुमच्या आहारात. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, की जर तुम्हाला आपल्या बेली फॅट लॉस डाएटमध्ये भाग घ्यायचा असेल, कारण एवढे सगळ्यांचे लोकांचे प्रश्न असतात की मॅडम पोट कमी करण्यासाठी आता डाएट घ्या, वजन तर कमी झालंय पण पोट कमी होत नाहीये, तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण 15 दिवसाचं बेली फॅट लॉस डाएट घेऊन येत आहोत आणि जे सुरू होत आहे 17 ऑगस्ट पासून. तर 17 ते 31 असा आपलं डाएट प्रोग्राम असणार आहे आणि एस्पेशली हा बेली फॅट लॉस साठी हे सगळं समोर धरूनच हा डिझाईन केला जाणार आहे. हे सगळे आपले जे प्रोग्राम्स असतात हे व्हॉट्सअपवर असतात, व्हॉट्सअप ग्रुप असतो. आणि या 15 दिवसाच्या बेली फॅट लॉस डाएट प्रोग्रामची फी आहे फक्त 650 रुपये, जे तुम्हाला घर बसल्या सगळं मिळणार आहे, की सकाळपासून रात्रीपर्यंत काय घ्यायचं. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे बेली फॅट कटर ड्रिंक्स, म्हणजे काय, वेगवेगळे काढे असणार आहेत, घरगुती काढे, की जे तुमच्या पोटाची चरबी फास्ट कमी व्हायला मदत करतील, पचन सुधारतील, तुमचा मेटाबॉलिक रेट वाढेल आणि पोटाची चरबी कमी व्हायला मदत होईल. दिवाळीपर्यंत तुम्ही एकदम फिट होऊन जाल. तर
या प्रोग्राममध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर 9370319591 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. आजपासून आपण सीट एनरोलमेंट चालू केलेले आहेत आणि तुमची सीट आजच बुक करा, कारण लिमिटेड एनरोलमेंट्स असतात. 17 तारीख ही शेवटची तारीख असेल एनरोलमेंटसाठी, कारण 17 पासून आपला प्रोग्राम सुरू होतोय. तर मी त्याचे डिटेल्स सगळे अपलोड केलेले आहेत, आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला आहे, आपल्या चॅनेलवर आहे, फेसबुक इन्स्टा सगळीकडे आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आणि आजच तुमची सीट बुक करा. 15 दिवसाचा घरगुती डाएट प्रोग्राम, सगळं तुमच्या घरचं जेवण असेल, आउट ऑफ द वे जाऊन आपल्याला काहीही करायचं नाही आहे, त्यामुळे सगळी माहिती डिटेल तुम्हाला आपल्या प्रोग्राममध्ये मिळेलच. आणि आता पटकन सीट बुक करा, आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला बेली फॅट लॉस करणं हे फार अवघड जाणार नाही आहे, त्यामुळे त्या मदतीसाठी आपण तयार आहोतच. आणि आपला हा प्रोग्राम 17 तारखेपासून चालू होतोय, पटकन तुमची सीट बुक करा. नंबर आणि सगळं व्हॉट्सअप नंबर जो आहे तोही मी दिलेला आहे, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस सुद्धा आहे. तर 9370319591 या नंबरवर पटकन व्हॉट्सअप करा आणि आत्ताच तुमची सीट बुक करा. लक्षात ठेवा, 17 तारीख ही शेवटची तारीख आहे. धन्यवाद.